या महामानवाच्या जयंतीचा उत्सव तर दरवर्षी साजरा होतो। आज 131वी जयंती महामानवांचा जो जल्लोष दरवर्षी दिसत होता, 2 वर्ष कोरोनामुळे सगळं जग थांबलं होतं, त्यामुळे इथे नमन करायसाठी, वंदना करायसाठी आणि जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी वाट बघावी लागली। पण आजचा ओसंडून पाहणारा जनसागर, बाबासाहेबांच्या वर प्रेम करणारा जनसागर आज इथे वंदन करायला, नमन करायला आणि सलामी द्यायला येतो आहे। खरं तर बाबासाहेबांच्या 131वी जयंती साजरी करत असताना ज्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे, मला वाटतं की जगामध्ये लोकशाही मजबूत करण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलेलं आहे। चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातील लोकशाही नांदेल, ती केवळ संविधानामुळे। म्हणून देशातील लोकांना जे आत्ता ज्या पद्धतीचं काम सुरू आहे, त्यातून जर लोकांचा विश्वास कुठे कुठल्याही देशातील धर्मग्रंथापेक्षा बाबासाहेबांच्या बाबासाहेबाच्या संविधानरूपी ग्रंथाला जर आपण सर्वश्रेष्ठ मानलं, तर आत्ताच्या परिस्थितीतून नक्कीच आपले चांगले दिवस येऊ शकतात। आणि म्हणून बाबासाहेबांनी 3 लोकांना गुरु मानलं होतं, एक संत कबीर, दुसरे संत तुकाराम आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले। याच्या मागचे आणि त्यानंतर या 3 गुरु मानल्यानंतर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला। यामध्ये एक संतांच्या म्हणजे कबीरांच्या दोह्यामध्ये धर्मनिरपेक्षता होती, निरपेक्षता होती। तुकारामांच्या भजनामध्ये, तुकारामांच्या ओवी भजनामध्ये ती त्यामध्ये अंधश्रद्धावर प्रहार होता। आणि तिसरे जे होते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनातून किंवा यांनी संदेश जो होता तो शिक्षणाचा संदेश होता। तुकाराम महाराज असू देत, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि या 3 गुरु म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली। म्हणून आज देश किती अराजकता कोणी पसरवण्याचा प्रयत्न केला, धर्माधर्मामध्ये किती भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, तरी संविधान मजबूत आहे, तोपर्यंत या देशाला कोणी तोडू पाहणार नाही, हा देशातील लोकशाही घालवू पाहणार नाही। म्हणूनच या महामानवाच्या, महापुरुषाच्या चरणी आज या जयंतीच्या निमित्तानं वंदन करायसाठी आणि सलामी देण्यासाठी मी आलो आहे।